अत्याचार आणि त्यांचा खून होण्याच्या छेडछाडीच्या घटना घडलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याच्यामुळे धक्का बसून त्या मुलीने शाळेमध्ये जाणाऱ्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. 6 डिसेंबरला मी माननीय मुख्यमंत्र्यांना पुण्यामध्ये निवेदन दिलं होतं आणि मी अशी मागणी केलेली होती की सर्व द्रुतगती मार्गांवरती तसंच ग्रामीण भागातल्या निर्जन भागांमध्ये सुद्धा CCTV जिथे जिथे बसवलेले आहेत त्याची ऑनलाईन देखरेख आणि त्याची निगराणी होणं मॉनिटरिंग होणं गरजेचं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये निर्भया फंडाचा उपयोग त्याचा 0% तो वापरला गेला हे समोर आलेलं आहे. तर या 50 पानी अहवालामध्ये महाराष्ट्राचा नंबर हा अत्यंत शेवटच्या लोकांच्या मध्ये आहे. 5-6% सुद्धा आपण फंड वापरलेला नाहीये. तर मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती की निर्भया फंडाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा जेणेकरून महिलांचं पीडित महिलांचं पुनर्वसन शिक्षण साक्षीदार संरक्षण कायदा त्याची अंमलबजावणी व्हावी. जसं उन्नावमध्ये त्या मुलीला कोर्टामध्ये जात असताना तिच्यावरती पेट्रोल टाकण्यामध्ये आलं तर तशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून साक्षीदार कायद्याची अंमलबजावणी त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी सरकारी वकील आहेत त्यांनी आरोपीला जामीन न मिळण्यासाठी प्रयत्न करणं आणि यासाठी म्हणून मेडिकल फॅसिलिटीज या मुलींना असा आराखडा तयार करावा अशी विनंती केली होती. आणि मला विशेष मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचं आणि ताबडतोब निर्णय घेण्याच्या बद्दलचं मी त्यांचे आभार मानते की त्यांनी आज पोलीस महासंचालकांशी संवाद साधत असताना ताबडतोबच निर्भया फंडाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत. मला एक फार मोठा फरक सांगायला पाहिजे की काही वेळेला राजाश्रय मिळाल्यामुळे त्या गुंडांना बऱ्याच ठिकाणी टगेगिरी करण्यासाठी म्हणून एक कुठेतरी प्रोत्साहन मिळालं होतं ते माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या भूमिकेमुळे थांबेल याची मला खात्री आहे. कारण गेली 20 वर्ष कोठेवाडी असेल काठोडा असेल कोपर्डी असेल परभणीची विद्या देशमुख असेल शेकडो घटनांच्या मध्ये या मुलींचा धीर वाढवण्याचं काम त्यांनी स्वतः एक नेता या नात्याने केलेलं आहे. आणि स्वसंरक्षणासाठी आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा जी भूमिका घेतली आहे त्याच्यात BMC मधून जशा 1 लाख मुलींना स्वसंरक्षण मिळालंय तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा कार्यक्रम सुरू करावा अशा प्रकारची आमची इच्छा आहे आणि आमची मागणी आहे.